नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्याच साहित्यातून मस्त असा नाश्ता बनवूया. तर यासाठी इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. इथे मी या कपाने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे. तुम्ही एखादी वाटी सेट करा आणि तिने साहित्य मोजून घ्या. यानंतर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन घातलं. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी दह्याच्याच कपामध्ये एक कप पाणी घेतलं, सुरुवातीला अर्धा कप घातलं. मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये आणखी पाणी घालू. तर यामध्ये मी अर्धा कप रवा, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन घातलं आणि याबरोबर अर्धा कप दही घातलं. तर यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि हे आपल्याला जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे, जास्त घट्टसुद्धा नको आहे. पाहू शकता असं हवं आहे हे पीठ, अगदी परफेक्ट आहे. आता इथे विस्तने हे छान असं फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं, म्हणजे हे पीठ थोडंसं हलकं होईल. फेटल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं आणि तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे किसून असे पाण्यामध्ये ठेवलेत. हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत 2 वेळा स्वच्छ, म्हणजे याच्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जाईल. 2 वेळा हे बटाटे धुवून घेतले आणि याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता हे एका चाळणीमध्ये मी असेच निथळत ठेवते. यातलं स्टार्च निघून गेलं आहे, त्यामुळे हे अजिबात आता काळे पडणार नाहीत. आता इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं. जिरं मस्त तडतडलं. यामध्ये आता बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं आहे. इथे मी आता लसूण आणि कांदा घालत नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे किसलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालू शकता. हे तो तेलावरती थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे. याला आता मिक्स करून घेऊया. यामध्ये आता मी अर्धी वाटी फ्रोझन मटार घालते. तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर फ्रेश मटारसुद्धा इथे घालू शकता, किंवा जर मटार नसेल तर नाही घातला तरी फक्त बटाट्यापासूनसुद्धा तुम्ही हे स्टफिंग बनवू शकता. यामध्ये आता थोडेसे मसाले घालूया. 1/4 चमचा हळद घातली. यानंतर 1/2 चमचा धने जिरे पूड घालायचे यामध्ये. तुमच्याकडे जर शिजवलेला बटाटा असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. इथे आता काश्मीरी लाल मिरची पावडर मी घालते रंगासाठी, कारण आपण हिरवी मिरची सुरुवातीला घातली आहे. मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला जास्त परतून घ्यायची गरज नाही आहे, कारण याला आपण बटाट्याला आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर हे आता मिक्स करून घेतलं. यावरती आता झाकण ठेवूया आणि 2 मिनटं हे आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ, म्हणजे बटाटा शिजेल. बटाटा अगदी बारीक मी किसून घेतला आहे, त्यामुळे लगेच शिजतो. आणि मटारसुद्धा फ्रोझन आहे, त्यामुळे मटारसुद्धा लगेच शिजेल. तर हे छान असं सॉफ्ट झालं आहे. बटाटा आणि मटार शिजलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. गॅस बंद केला आहे आणि आता हे थंड करून घेऊया. हे आपलं स्टफिंग आता तयार आहे. इथे आता जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे आधीपेक्षा आता घट्ट झालं आहे. यामध्ये रवा होता तर रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आपल्या रेसिपीसाठी. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया मीठ. आता यामध्ये मी 1/4 चमचा बेकिंग सोडा घालते. तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे पीठ रात्री तयार करून ठेवा आणि सकाळी ही रेसिपी बनवा. तर तुम्हाला बेकिंग सोडा घालायची इथे अजिबात गरज पडणार नाही. बेकिंग सोडा 1/4 चमचा घातला मी, त्याऐवजी तुम्ही 1/2 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. आता इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. इथे मी नॉनस्टिक कढईमध्ये हे बनवते. तुम्ही स्टीलची जाड बेसवाली कढईसुद्धा इथे वापरू शकता. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल असं पसरवून घालते मी. आणि आता यामध्ये 1 चमचा हे पीठ घालायचं आहे. इथे मी कढई घेतली आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येतं. आता जे आपण सारण तयार केलं आहे ते यावरती पसरवून घ्यायचं आहे.
व्यवस्थित असं हे सारण पसरवून घेतल्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला थोडंसं पीठ घालून कवर करायचं आहे हे सारण. आता यावरती थोडीशी कोथिंबीर पसरवायची आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स वरून घालते मी. फक्त हे छान दिसावी आपली रेसिपी म्हणून तुम्ही लाल तिखटसुद्धा थोडंसं पसरवू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता पहा साधारण 3 मिनटं झाले आहेत आणि वरची बाजू ड्राय दिसायला लागली आहे. आता आपण हे उलटून घेऊया. पाहू शकता किती मस्त रंग आला याला, अगदी मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे. तर थोडंसं इथे मी तेल घातलं आणि आता यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजलं गेलं आहे. दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसतं हे आणि चवीला तर अप्रतिम लागतं. तुम्ही यामध्ये थोडंसं आंबट दही घाला तर थोडीशी आंबूस चव खूप मस्त लागते. आणि जर तुम्ही हे पीठ आंबून जर केलं रात्रभर, जर तुम्ही हे आंबट ठेवलं आणि सकाळी बनवलं तर हे खूपच अप्रतिम लागतं. तर हा नाश्ता आपला तयार आहे. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला. तुम्ही याचं स्टफिंग पाहू शकता. तर तुम्ही याला पीसेसमध्ये कट करून सर्व करू शकता. अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर आजची ही वेगळी मस्त अशी चवदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.